जिल्हा सत्र न्यायालयामध्ये वकील करतात अनेक सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था कांबळे साहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये उभारलेल्या असून गरीब भटकर विद्यार्थ्यांना त्याचा अनेक लाभ या ठिकाणी झालेला आहे। त्यांच्या वतीने श्रीमती शोभाबाई कांबळे या ठिकाणी सत्कार स्वीकारत आहे। जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत त्यामध्ये त्यांचा सेवेचा वाटा असतो। अतिशय मातन समाजाचे विचार त्यांनी आपले पुस्तक विषय गौरवगाथा आणि समर अनेक त्यांनी पुस्तक लिहिले। मानवळ हे कादंबरी त्यांनी लिहिलेले असे। डॉक्टर दादा कादोळे सर यांचा नाट्यकार संस्थेच्या वतीने समाज गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला। धन्यवाद सर। यानंतर भारतीय दल तुम्ही अशा प्रकारे म्हणजे पुढे जाण्याला हिंसक जर म्हणण्याचा बोलण्याचा विचार झाला तर ते म्हणायचे की नाही तुम्ही आता अशा प्रकारे करू नका, तुमचा प्रश्न आम्ही लवकर सोडू। तर इथपर्यंत बाहेश्वर असलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार मानतो। भारतीय दलित संसद के आमंत्रण पर दिल्ली से जो आंदोलन है हमारा वंचितों की भागीदारी का आंदोलन, वंचितों को आरक्षण में भागीदारी कैसे मिलेगी, जो आंदोलन चल रहा है भारतीय दलित संसद के द्वारा चलाया गया है उसमें भाग लेने के लिए हम लोग आए हैं और हम लोग इस मुद्दे को लेकर सुप्रीम कोर्ट में लड़ाई लड़ रहे हैं। पिछले दसियों साल से हम सुप्रीम कोर्ट में बैठे हैं इस लड़ाई को लड़ने के लिए, क्योंकि सरकारें हमारी अब सुनती नहीं हैं। सरकारी ताकतवर जातियों की सुनती हैं, ताकतवर वर्गों की सुनती हैं। हम लोग वंचित समाज के लोग हैं, हमारी उतनी ताकतवर आवाज़ नहीं है। इसलिए हमने ये रास्ता चुना है कि हम कम से कम अगर सरकारें हमारी नहीं सुनेंगी तो कोर्ट तो सुनने वाला है। वो कानून की लड़ाई हमारी भागीदारी कैसे बने, वंचितों की भागीदारी कैसे बने, पूरे देश में पूरे राष्ट्र में सभी वंचित जातियों के लिए, किसी एक विशेष के लिए नहीं, ये लड़ाई हम लोग लड़ रहे हैं। और जिस तरह से महाराष्ट्र में हमें सहयोग मिल रहा है राष्ट्रीय दलित संसद और दूसरे संगठनों के माध्यम से, वो ये सब चीज़ें हमारी लड़ाई को और मजबूत कर रही हैं। तो हम अब यही उम्मीद कर सकते हैं कि बहुत जल्दी हमें कोर्ट से न्याय मिलने वाला है। जब उसकी सूचना आएगी जिस तरह से भी होगा आप लोगों को भी जानकारी मिल जाएगी। मैं आपका आभारी हूं और विशेषकर औरंगाबाद में महाराष्ट्र के सभी मित्रों का आभारी हूं मुझे यहां आमंत्रित किया इसमें भाग लेने के लिए। आपका नाम? डॉक्टर ओपी शुक्ला। अनुसूचित जातीचं असणारं जे काही 13% आरक्षण आहे ते त्याच्या लोकसंख्येच्या हिश्श्याप्रमाणे मिळावं अशा प्रकारची आमची जी मागणी आहे ती शासनाने लवकरात लवकर मान्य करावी अशा प्रकारचा ठराव आता आम्ही आपल्या आमच्या संसदेने केलेला आहे। आज या संसदेमध्ये अनेक मान्यवर आले आणि त्यांनी आमच्या या समन्याय मागणीला सहमती दर्शवली त्याबद्दल त्यांचा मी आभार। रोल समोर दलित संसदेचं ते अधिवेशन भरत आहे, त्याच्या उद्घाटनाचा मान मला मिळाला त्याबद्दल मी सगळ सरांचे आभार मानतो। या अधिवेशनाचा एकूण सोर असा आहे, आमचं जे दलितांसाठी जे आरक्षण आहे त्याच्यातला योग्य वाटा या समाजालाही मिळाला पाहिजे, विशेष करून मातंग समाजाला मिळाला पाहिजे। बाकीचे समाज खूप आहेत पण त्यांना समन्यायिक भावनेनं
ते मिळाले पाहिजे. आज त्यांचं मत असं झालेलं आहे की हा वाटा ठराविक समाजात मोठ्या प्रमाणात उतरतो, बाकीचे जे आहेत ते वंचित आहे त्याच्यापासून. हे त्यांचं म्हणणं 100% सत्य आहे. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिलं, दलित समाजाला दिलं, त्यावेळेस त्याच्यामध्ये दलित म्हणजे ठराविक जात नव्हे, तर त्या सर्व जाती ज्या या लिस्टमध्ये आहेत, अनुसूचित त्याला म्हणतात, अनुसूचित जेवढ्या जाती आहेत त्या सगळ्यांचं वितरण न्याय भूमिकेतून व्हावं, सर्वांना सारखा वाटा मिळावा अशी इच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. ती दुर्दैवानं फलित झालेली नाही. म्हणून आमची सर्वांचीच मागणी, त्यांची माझी सर्वांची, हे आरक्षण सर्वांमध्ये व्यवस्थितरित्या वाटून वर्गीकृत करून त्यांना मिळावं, आणि त्यांनाही या देशाचे विकास करण्याची, हा देश आणि समाज सुधारण्याची संधी मिळावी असं समजतं. आज भारतीय दलित संसदेच्या वतीनं कार्यकर्त्यांचं हे अधिवेशन होतं, आणि या अधिवेशनामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन अनुसूचित जातींसाठी जे ज्या सुविधा आहेत, जे संधी दिलेली आहे संविधानानं, किंवा जे आरक्षण आहे, या सगळ्या आरक्षणाचं, या सगळ्या सोयीसुविधांचं अ ब क ड अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण करावं, आणि वर्गीकृत जाती गटांमध्ये त्या सगळ्या सुविधांचं, आरक्षणाचं समन्याय पद्धतीनं वितरण करावं, अशा प्रकारची भूमिका या सगळ्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेली आहे, आणि ती शासनापर्यंत पोचली पाहिजे, पोचावी, अशा प्रकारचे ठरावसुद्धा या अधिवेशनामध्ये घेतलेले आहेत, आणि ते ठराव आम्ही शासनामार्फत शासनाकडे पाठवण्यात येतील. अशा प्रकारचे यासाठी आदरणीय जयसिंगरावजी पाटील गायकवाड साहेब इथे आपल्यात उपस्थित आहेत, आणि ते राष्ट्रवादीचे आता सरकार आहे त्यांचं, तर त्या सरकारकडे हा सगळा विषय तो त्यांच्या पद्धतीनं मांडतील अशी आम्ही अपेक्षा धरतो, आणि मला असं वाटतं, मला खात्री आहे की ते निश्चित हा विषय तिथपर्यंत नेतील. आपलं नाव? मी डॉक्टर प्राध्यापक अंबादास सगट, भारतीय दलित संसदेचा संस्थापक अध्यक्ष अशी जबाबदारी आहे माझ्याकडे.